लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. कधीही निवडणुका लागू शकतात आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की आता सर्व पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहे. शिवसेनेमध्ये विशेष करून आउटगोईंग आणि इनकमिंगचं जे सत्र आहे ते गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेलं आहे. मी सध्या मातोश्री परिसरात आहे. या परिसरामध्ये आपण पाहतोय की बॅनर्स लागलेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आता दिलीपराव माने जे भारतीय जनता पार्टी मुंबईचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा प्रवेश आहे. आणि माजी मुख्यमंत्री आणि उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. 11:30 वेळ देण्यात आलेली आहे आणि याचे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा आता मातोश्री परिसरामध्ये झळकूळ लागलेले आहेत. हजारोच्या संख्येने जाहीर प्रवेश करा अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की दिलीपराव माने यांचा फोटो या ठिकाणी आहे, त्यासोबतच अनिल परब यांचा देखील फोटो आहे. आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता काही वेळानंतर कार्यकर्त्यांची ये जा सुरू राहील. एकीकडे शिवसेना उभाटा पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग सुरू आहे, तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये सुद्धा इनकमिंग सुरू आणि बऱ्याच मोठ्या नेत्यांची नावं उलगडली जातील असं बोललं जात आहे. त्यामुळे नेमके शिवसेना उभाटा पक्षाचे कोणकोणते आमदार आणि नगरसेवक आता शिंदे गटात जाणार आहेत आणि शिवसेना उभाटा पक्षामध्ये नेमके कोणकोणते नेते येणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन रोहन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.